कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण सगळेजण या आमच्या मीटिंगमध्ये जोडलेलो आहोत. माझा विषय आहे की शासनाची येणारी पुढची स्कीम जी आहे ती स्मार्ट प्रकल्प जी मार्केटिंग आणि प्रोसेसिंग याच्याशी जुळलेली आहे. तर या संदर्भात सध्या सगळीकडे जे प्रोपोगंडा सुरू आहे की 15 डिसेंबर पर्यंत आपल्याला स्मार्टचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर त्याच्यानंतर आपली पुढची वाटचाल त्याच्यावर सगळी ठरणार आहे. या प्रकल्पामध्ये आपल्याला 10 कोटी रुपयापर्यंत कुठलाही प्रकल्प सादर करता येईल आणि या प्रकल्पावर आपल्याला अप टू 60% म्हणजे 60% सबसिडी ही मिळणार आहे. तर अतिशय महत्वाची आणि कोरोनानंतरच्या काळात शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी अशी ती योजना आहे. या योजनेमध्ये जर आपण सहभागी झालो आणि आपल्या कंपनीच्या ज्या काही गोल्स टार्गेट आहेत त्या अचीव करण्यासाठी ही स्कीम जर आपण वापरू शकलो तर ही आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. आता स्मार्ट मध्ये आपल्याला नोंदणी करताना स्मार्टच्या पोर्टलवरती जावं लागेल. स्मार्ट स्मार्टच्या पोर्टलवरती गेल्यावर तुम्हाला रजिस्ट्रेशनचे ऑप्शन येतील. या ऑप्शनमध्ये मार्केटिंगमध्ये काम करायचं की उत्पादनामध्ये काम करायचं असे दोन त्याच्यामध्ये सेक्शन आहेत. ज्या कंपन्या मार्केटिंगमध्ये काम करू शकतात त्यांनी मार्केटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ज्या उत्पादनामध्ये काम करू शकतात त्यांनी उत्पादनाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मी आतापर्यंत जेवढ्या कंपन्या सगळ्या रजिस्टर केल्यात ह्या सगळ्या उत्पादनामध्ये आहेत. जेव्हा आपण उत्पादनाच्या ऑप्शनवरती क्लिक करतो तेव्हा आपल्याला प्रपत्र 1, 2 आणि 4 ही माहिती आपल्याला भरावं लागते. मग या प्रपत्रातली माहिती भरताना 1 मध्ये तर सर्वसाधारण तुम्हाला तुमच्या कंपनीची बेसिक पूर्ण माहिती भरावं लागते. आपल्या कंपनीचं जे काही करिक्युलम आहे जे काही कंपनीचा तुमचा प्रोफाईल आहे तो सगळा त्याच्यामध्ये भरावं लागते. हे सगळं भरताना तुमच्या कंपनीच्या सभासदांची कॅटेगरी वाईज संख्या तुम्हाला भरावं लागते. त्यानंतर कंपनीच्या ऑडिटच्या कॉपीज तुम्हाला तिथं अपलोड कराव्या लागतात. कंपनीच्या सर्टिफिकेटच्या कॉपीज तुम्हाला अपलोड कराव्या लागतात आणि हे अपलोड केल्यावरती तुमच्या कंपनीचा पूर्ण डाटा स्मार्टच्या वेबसाईटवरती जमा होतो. एखाद्या वेळेस तुम्ही सगळं सबमिट केल्यावर त्याच्यात सबमिट झालं असं लिहून जरी नाही आलं तरी तुम्ही त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही प्रपत्र 2 वर जायचं. प्रपत्र 2 मध्ये मग एक सर्वसाधारण माहिती आहे ती प्रत्येकालाच प्रत्येक कंपनीला ती भरता येईल. विशेष त्याच्यामध्ये असं काही वेगळं नाही आहे. तर ती पण माहिती एकदा भरून घ्यायची. आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा जो आहे या सगळ्या गोष्टीमध्ये हे प्रपत्र 4 मध्ये आहे. ज्या कंपन्यांना खरोखर या प्रकल्पाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी प्रपत्र 4 हे अतिशय काळजीपूर्वक भरणं आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विचारलेले आहेत की तुमच्या कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय राहतील. स्मार्ट प्रकल्पानंतर आपल्याला आपल्या कंपनीमध्ये काय बदल होईल. त्यानंतर आपल्या कंपनीला स्मार्ट मधून कुठले कुठले कंपोनंट पाहिजेत याचं एक लिस्ट तुम्हाला येईल. जवळपास 12 प्रकारचे पॉइंट्स त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या तुमच्या कंपनीच्या पिकानुसार तुम्ही सगळे कंपोनंट त्याच्यामध्ये टाकू शकता. सगळ्यात पहिला कंपोनंट जो आहे तो आहे तुम्हाला मशिनरी आणि उपकरणे. आपल्याला जमीन तयार करताना आणि लागवडीसाठी कुठल्या कुठल्या मशिनरी लागणार आहेत हे त्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं असेल. सपोज
जर आपल्याकडे 500 शेतकऱ्यांचा ग्रुप जर असेल आणि आपल्याला लागवडीसाठी मशिनरी आणि उपकरणे या विषयामध्ये जर काही अनुदान घ्यायचं असेल तर शासनाची जी मशिनरी बँक जी स्कीम आहे जी 10 लाखापर्यंत तुम्हाला ट्रॅक्टर प्लस 6 अवजारे त्याच्यामध्ये घेता येतील. एका युनिट करता याची कॉस्ट 10 लाख रुपये आहे. तर सपोज 500 शेतकरी जर असतील तर आपल्याला यामध्ये कमीत कमी 5 अवजारे बँक मशिनरी बँक याच्यामध्ये लागतील. म्हणजे आपल्याला त्या कॉलममध्ये आपली कॉस्टिंग जाईल 10 लाख x 5 म्हणजे 50 लाख रुपये. त्याच्यानंतर अंतरमशागतीसाठी, अंतरमशागतीकरता आपल्याला कुठले कुठले अवजारे लागणार आहेत. आता या हे सगळं करताना तुम्हाला तुमच्या पूर्ण पुढच्या 10 वर्षाचा भविष्यकाळ समोर ठेवून या सगळ्या गोष्टीचा अंदाज घ्यावा लागेल की आपल्याला पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये किती मोठा एरिया होऊ शकते, कुठली कुठली टेक्नॉलॉजी याच्यामध्ये येऊ शकते. पर्टिक्युलरली कॉटनचा आपण जर विचार केला तर आता कॉटनमध्ये बेड, ड्रीप आणि मल्चिंग हा कन्सेप्ट विदर्भामध्ये आता रुजत आहे. कारण वॉटर लॉगिंग कंडिशनमुळे जे काही कपाशीमध्ये आजार आणि मर वगैरे येतात हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला बेड, ड्रीप आणि मल्चिंग करणं आवश्यक आहे. तर या सगळ्यांसाठी मग आपल्याला मशिनरी आहेत. बेड करण्यासाठी बेडमेकर आहे, बेडमेकर आपल्याला टाकता येईल त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मल्चिंग अंतरण्यासाठी सुद्धा आपल्याला ट्रॅक्टरला जोडणारं एक अवजार आहे. जे मल्चिंगचे रोल तुम्ही लावले तर अतिशय सहजतेने ते बेडवर बेड झाकला जाईल. तर पुन्हा मग तोच आपल्याला फॉर्म्युला टाकावा लागेल की आपल्याला किती रिक्वायरमेंट आहे, आपल्या कंपनीची जी काही रिक्वायरमेंट आहे ती काढून साधारण एका दिवसामध्ये किती काम होईल, किती एकरचं याचा अंदाज काढून आपल्याला ते मल्चिंग त्याच्यामध्ये मल्चिंगचं युनिट टाकावं लागेल. परत छोटे छोटे युनिट म्हणजे तुम्हाला ड्रिप जमा करण्यासाठी सुद्धा एक आपल्याला छोटंसं इम्प्लिमेंट आहे ते पण त्याच्यामध्ये टाकता येईल. तर या पद्धतीने आपल्याला अंतरमशागती करता पुन्हा जर आपल्या कपाशीचं डिस्टन्स 5 फूट असेल तर अंतरमशागतीचा छोटा ट्रॅक्टर आपल्याला टाकता येईल. छोट्या ट्रॅक्टर सोबत मग फवारणी यंत्र सुद्धा टाकता येईल. म्हणजे या पद्धतीची तुमची रिक्वायरमेंट पहिले आपल्याला एका पेपरवरती लिहून घ्यावं लागेल आणि ती लिहून घेतल्यावर मग आपल्याला आपला चार्ट तयार करता येईल. म्हणून सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला आपल्याला पुढच्या 5 वर्षात काय काय लागणार आहे, आपल्या कंपनीचा विस्तार किती मोठा होऊ शकतो, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या मशिनरीची गरज पडू शकते, कुठली कुठली टेक्नॉलॉजी आपल्याकडे येऊ शकते हा विचार करून हे सगळे कंपोनंट आपल्याला टाकायचे आहेत. त्याच्यानंतर संकलन केंद्र आहे. कॉटनमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो कापूस जमा ठेवण्याचा आहे. एका लिमिट नंतर आपण कापूस घरामध्ये जमा ठेवू शकत नाही, त्याच्यामध्ये बरेच धोके असतात. तर एक संकलन केंद्रही प्रत्येक FPC ला त्याच्यामध्ये टाकता येईल. संकलन केंद्र टाकताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ती जागा जिथे आपण संकलन केंद्र टाकणार आहोत ती जागा आपल्याला FPC ला 20 वर्ष कमीत कमी 20 वर्षासाठी लीजवर करून घ्यावं लागेल. मग त्याच्यामध्ये लागणाऱ्या शेडची साईज, त्या साईजनुसार लागणारा शेडचा खर्च हा सगळा आपल्याला विचार करून त्याच्यात टाकावं लागेल. त्याच्यासोबतच गोडाऊनची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. म्हणजे गोडाऊन सुद्धा हा कंपोनंट आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. गोडाऊनची साईज सुद्धा तुम्हाला काही कंपन्यांना पुढच्या भविष्य काळामध्ये जर प्रोसेसिंग मध्ये जायचं असेल आणि बेल स्टोअर करण्यासाठी गोडाऊन लागत असेल तर आपण बेल गोडाऊन सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो. मग याच्यामध्ये प्रायमरी प्रोसेसिंग आणि सेकंडरी प्रोसेसिंग असे दोन्ही कंपोनंट याच्यामध्ये दिलेले आहेत. याचा विचार करून त्याच्या मशिनरीची कॉस्ट वगैरे सगळं आपण टाकू शकतो. सेकंडरी प्रोसेसिंग मध्ये सुद्धा टाकू शकतो. प्लस याच्यामध्ये आपल्याला आपल्या कॉटनसाठी लागणारा ट्रान्सपोर्टिंग म्हणजे कॉटन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे काही वाहतूक व्यवस्था आपल्याला लागते आहे
याची सुद्धा आपल्याला कॅपॅसिटी काढून किंमत त्याच्यात टाकता येईल. त्यानंतर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला शीतगृह किंवा याचं काही आपल्याला काम पडणार नाही. आणि शेवटच्या ऑप्शन मध्ये आपल्याला एक आधार म्हणून जे आहे की कॉटनशी रिलेटेड असलेल्या बाकी लहान लहान गोष्टीचा विचार करून कापूस लागवडीपासून ते कापूस संकलन केंद्रापर्यंत नेईपर्यंतच्या सगळ्या बाबी आपल्याला याच्यामध्ये टाकता येतील. तर परत याच्यामध्ये आपल्याला पीपीई किट सारखी कन्सेप्ट आहेत, कॉटन बॅग्स आहेत, मॉइश्चर मीटर्स आहेत, तुम्हाला तुमच्या लेवलला स्वच्छ आणि चांगला कापूस उत्पादित करण्यासाठी ज्या लहान लहान गोष्टीची आवश्यकता असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या स्कीम मध्ये घेता येतील. मित्रांनो, थोडस आज मी एका कार्यक्रमामध्ये व्यस्त आहे. हा आपला झूम मीटिंगचा कार्यक्रम वेळेवर ठरला, आपण मला याच्यामध्ये 10 मिनिटं बोलण्यासाठी आमंत्रित केलं, त्यासाठी मी आभारी आहे. माझा नंबर थोडं विस्तृत जर कोणाला याच्यामध्ये माहिती पाहिजे असेल तर मनीषजी किंवा राजेशभाई यांच्याकडे माझे नंबर्स आहेत. आपण ते घेऊन आपल्या FPC करता आपण स्मार्टमध्ये प्रपोजल तयार करू शकतो. या व्यतिरिक्त विदर्भामध्ये काही जिल्ह्यामध्ये पोकरा सुद्धा आहे, त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो. तर कुठल्याही स्कीमचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला तो एका करेक्ट वेनी जर गेलो तर लवकरात लवकर आणि चांगला मिळू शकतो.